हेलो, धन्यवाद प्रथमेश। स्पर्धा अपन पाहतो नगरसेवक चषक 2023। ही स्पर्धा अपन पाहतो नाईट रजनी स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। रेग्युलर संघाच्या माध्यमातून दोन सामने आपण पाहिले आणि हा सामना आपण पाहतोय। 40+ घमासान आपण पाहतोय। 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला 40+च्या माध्यमातून आणि पहिला सामना आपण पाहतोय। जय गावदेवी मोठा गाव विपक्ष परी 11 करावे। चंदनजी भगत आदरणीय चंदनजी भगत यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय। भरपूर वर्ष चंदनजी भगत यांना पाकिटच्या नावानं आपण पाहत असतो। खुल्या गटातनं भरपूर संघांना त्यांनी आपल्या विभागात संधी दिली आहे। टॉस जिंकला परी 11 करावे संघांना आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय मोठा गाव संघाला। सलामीची जोडी इंटर होते मैदानात। निलेश म्हात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो। हरेश म्हात्रे सामना तो सुरू होतोय। पंत सुभाष पाटील यांनी इशारा केलाय। लेश म्हात्रे कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील आपल्या विभागातील सर्वात मोठं नाव। गेम इज ऑन, लेट्स प्ले। प्रमोद तांडेल पहिला चेंडू खोल टप्प्याचा मारा केलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज प्रमोदनं सुरुवात चांगली केली आहे। निलेश म्हात्रे सारख्या गोलंदाजाला गोलंदाजी करणं कठीण काम असतं, मात्र प्रमोदनं हा पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला। निर्धाव चेंडूची समाप्ती होते। अतिशय सुरेख फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चेंडू फेकेपर्यंत स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतात फलंदाज निलेश म्हात्रे। मागच्याच महिन्यामध्ये मोहिलीची स्पर्धा आपण पाहिली, 4 दिवसीय स्पर्धा। माजी आमदार चषक 2023 तर पर्व पाहिला, त्याचा चॅम्पियन संघ आपण पाहिला तो जगावदेवी मोठा गाव संघ। आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता संयुक्तरित्या निलेश म्हात्रे। त्या स्पर्धेमध्ये 91 धावा खुटल्या होत्या। स्ट्रायकरला आपण पाहतो हरेश म्हात्रे। गोलंदाज प्रमोद तांडेल क्षेत्ररक्षण सजवत आहेत, पुन्हा एकदा तयार। ऑफ साईडला सुरेख फटका पाहतोय हरेश म्हात्रेच्या बॅटमधनं चेंडू सी मारेच्या बॅट फरार होतोय। या षटकातील या डावातील पहिला चौकार 4 धावा। परी 11 जगदंबा वाकण 20 संघाचे सोमनाथ गायकर यांचं आगमन झालं, त्याला विनंती असेल या मुख्य मॅचमध्ये आपलं हार्दिक स्वागत। समोर खेळत आहेत फक्त सिंगल येते मागच्या चेंडूवर चौकार खाला गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय। त्यानंतर आपण पाहतो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात। सिंगल येते धावसंख्या टोटल आपण धावसंख्या पाहतोय बिनबाद 6 धावा। भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवलं तोच फलंदाज आपण पाहतो निलेश म्हात्रे। स्ट्राईक एंडला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडूची समाप्ती होते। एका चांगल्या फलंदाजाला गोलंदाजी करणं कठीण असतं, मात्र प्रमोदचं कौतुक करावं लागेल। निलेश म्हात्रे सारख्या फलंदाजाला हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो। डॉट बॉलची समाप्ती होते, धावसंख्या स्थगित, बिनबाद 6 धावा। चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी। पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर आवडलं असेल तर प्रमोदसाठी टाळ्या व्हायलाच हव्यात। या गोलंदाजानं पॉवरप्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजानं दाखवून दिलंय। पहिलं षटक इथं संपन्न होतं, टोटल धावा आपण पाहतो दाफलकावर बिनबाद 6 धावा।
दुसऱ्या षटकामध्ये संघनायकाने पाचारण केलं, गोलंदाज आपण पाहतो उमेश तांडेलला. पहिल्या षटकात गोलंदाज होते प्रमोद तांडेल, यानंतर आपण पाहतो दुसरं षटक मार्गस्थ उमेश तांडेल सज्ज होता सेकंडला, आपण पाहतोय हरेश म्हात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केलाय डावखोर गोलंदाज, आपण पाहतोय उमेश तांडेलला. सेकंडला हरेश म्हात्रे, आपण पाहतोय सलामीचे फलंदाज उमेश पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉच चेंडू, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही आहे, चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय, परंतु फक्त सिंगल येते आहे. दुसरं चेंडू मार्गस्थांना असताना आतापर्यंत धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त 7, आणि आतापर्यंत फक्त 1 चौकार आलेला आहे. त्याचं कारण प्रमोदनं चांगली गोलंदाजी केली, आणि दुसऱ्या षटकामध्ये उमेश तांडेलला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. सेकंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारा ऑन, उमेश पुन्हा एकदा तयार ऑन साइडला फटका बनवलाय, वन बाउन्स ओवर द रोप. निलेश मात्रेच्या बॅट मध्ये येतोय, संघर्षमय चौकार, 4 धावा. पोचते 11 धावा. पहिल्या षटकात फलंदाज निलेश मात्रे शांत होते, मात्र आता बॅटचा फेस ओपन केलाय. इथे मात्र फटका फसला, जेल सुटतोय, जेल सोडलाय कुणाचा क्षेत्ररक्षकानं तर निलेश मात्रेचा. जेलाची किंमत या जेलची किंमत येणारा काळ आणि वेळच ठरवेल. धावसंख्या 12 पोहोचतीय. रेग्युलर संघांमधनं खुल्या गटातनं भरपूर वर्ष ज्या फलंदाजानं क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवलं तोच फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. मोठागाव संघाचा आधारस्तंभ बॅकबॉन निलेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सेकंडला हरेश म्हात्रे, गोलंदाज उमेश तांडेल पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर खेळतात क्षेत्ररक्षक सज्ज होतात, चांगले क्षेत्ररक्षण करतात, तोपर्यंत एका धावेचा उदय होता. सिंगलला प्राधान्य द्यावा लागतंय. धावा आपण पाहतो टोटल धावा 13 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते प्रमोद तांडेल, फक्त 7 धावांचं षटक हाताळलं, त्यानंतर आपण पाहतो उमेश तांडेल चांगली गोलंदाजी करतायत. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं, पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलून फेकण्याचा प्रयत्न करतात, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात, तोपर्यंत फक्त येते ती सिंगल. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न होतोय, 2 षटक इथं संपले आहेत, 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. ऐकतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाबा आपण पाहतो बिनबाद 14. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय प्रदीपजी रामचंद्र पवार आणि स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आपण पाहतोय नगरसेवक महेशभाई पाटील प्रमोद. फलंदाज बाद होत आहेत,
धक्का क्रमांक आपण पाहतो पहिला बसला मोठा गाव संघाला गडी बाद केलाय गोलंदाजाने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला प्रमोद तांडेलना बिग विकेट लॉस मोठा गाव संघ आमचे ऑफिशियल दोन गुण लेखक आपण पाहतोय अशोक पाटील फडके पाडा आणि कल्पेश पाटील नागाव हे आमची ऑफिशियल टीम एस पी पॅनेलचे चार आपण पंच पाहतोय सुभाष पाटील शशांक पाटील निरंजन सावंत आणि प्रसाद सहस्रबुद्धे हे चार ऑफिशियल पंच आपण पाहतोय स्ट्रायकला आपण पाहतो फलंदाज नितीन भोईर येत आहेत मोठा धक्का बसलाय मोठा गाव संघाला निलेश मात्रे सारखा फलंदाज बाद झालाय गोलंदाज पुन्हा एकदा तयार पहिला चेंडू फटका फसलाय झेल टिपलाय लागोपाठचा दुसरा धक्का बसतोय मोठा गाव संघाला गोलंदाज अक्षरशः आग ओकण्याचं काम करतोय दोन बाद 14 अशी अवस्था आपण पाहतोय मोठा गाव संघाची गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरड आपण पाहतो प्रमोद तांडेलला हॅट्रिकच्या उंबरडवर गोलंदाज आपण पाहतो प्रमोद तांडेलला दोन फलंदाज लागोपाठ बाद केलेत नवीन फलंदाज मैदानात इंटर होतोय सुभाष मुंडे इज ऑन हॅट्रिक ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून खेळतात क्षेत्रिक संघ सामोरे जातात चांगलं क्षेत्रक्षण होत आहे चेंडू पेक अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला संघनाकानं पुन्हा एकदा त्याला तिसऱ्या षटकात 5 रन केलं आणि आतापर्यंत या गोलंदाजानं या षटकामध्ये महत्वाचे 2 गडी बाद केलेत तीन चेंडूंमध्ये प्रमोदनं आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे संत गतीने चेंडू हाताळलाय फटका पसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय झेल सुटलाय प्रयत्न केला जातो इथं मात्र धोका संभवतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत सुभाष मुंडे बॅक टू डग आउट तीन बाद 17 अशी दारुण अवस्था आपण पाहतोय बॅकफुटला गेले फक्त पंच केला दिशा दिली आहे मात्र हरेचं कौतुक करावं लागेल बॅकिंग कुणी नाही आहे
3/18 षटक क्रमांक आपण तीसरा मार्गस्थ आपण पाहतोय. प्रमोद तांडेलनं पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक आपण पाहतोय उमेश तांडेलनं 8 धावांचा खर्च केला आणि प्रमोद तांडेल तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग, पुन्हा एकदा तयार. दाखवला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक तिसरं इथं संपन्न होत आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 3/18 धावा. त्याचं कारण, दोन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. भेदक महाराजाला म्हटलं जातं ती दोन गोलंदाजांनी दाखवून दिली आहे. 3 षटक इथे संपन्न झाले. टोटल धावा आपण पाहतो धावपळकावर 3/18 धावा. मोठा संघाला विनंती करतो, तुमचा एक 12th मॅन 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. प्रकाश दादा एक 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. चालेल, प्रेक्षकही चालतील. आपल्या 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश दादा मात्र मोठा गाव यांचा संघ इथे खेळतोय. मात्र जी अपेक्षा केली होती प्रेक्षकांनी, त्या अपेक्षेला आतापर्यंत व्यवस्थित न्याय देऊ शकलेला नाही आहे मोठा गाव संघ. मात्र हा संघ कधीही कमबॅक करू शकतो. हरेशला आपण पाहतो खेळपट्टीवर, तुषारला आपण पाहतोय. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. इथून मात्र जबाबदारीचं भान ठेवून डावाला आकार देण्याचं काम करावं लागेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल तुषार आणि हरेशला. कुमार तांडेल पहिला चेंडू, यष्ट्यांच्या भरपूर बाहेर हाताळतात गोलंदाज. पंच वाईट विचार करतात. धावसंख्या पोहोचते ती कोणा बिस्वार. कुमार तांडेल बॅकपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कदाचित हाताला स्पर्श झाला असावा यष्टी रक्षकाच्या. फक्त 20 धाबा आपण पाहतो धापलकर. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर मोठा गाव संघ इथं फलंदाजी करतोय. निलेश मात्रे बाद झाले, नितीन भोईर बाद झाले, त्यानंतर आपण पाहतोय सुभाष मुंडे बाद झाले. 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर मोठा गाव संघ इथं संघर्ष करतोय. एज लागून जेल पकडला एसट्यांच्या मागे. आपण पाहतो एसटी रक्षक मनोज मात्रे करावे संघ म्हटलं की आमचे विनोदी समालोचक, एक ज्येष्ठ समालोचक दशरथ दादा यांचा संघ आपण पाहतो करावे संघ. 4 धक्के बसलेत. 2 षटक प्रमोद तांडेने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. 2 षटकामध्ये गोलंदाजाने धावा खर्च केला फक्त 10 आणि गडी बाद केले ते 2. उमेश तांडेलनं दुसरं षटक हाताळलं, धावा खर्च केला फक्त 8 आणि कुमार तांडेल आपण पाहतो 4th षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. चार बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धावपळकर. या संघानं माजी आमदार चषक मोहिलेचा उचलला. भली मोठी स्पर्धा होती, संतोष दादा शिंगोळे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली गेली होती. मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज भेदक मारा करतो. टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतात गोलंदाज. चेंडू रिलीज बघा कशा पद्धतीने करतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू वाईट जातोय की काय. चेंडू सोडून दिला आणि चेंडू डॉट जातोय, निर्धाव जातोय. गुड बॉलिंग. उत्तर नाहीये फलंदाजाकडे, उत्तर नाहीये. गोलंदाज प्रश्न विचारतोय, उत्तर नाहीये. सेकंडला आपण पाहतोय फलंदाज विलास भोईरला. 4 महत्वाचे फलंदाज बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय हे 2 फलंदाज 2 सहकारी चर्चा करतात कशा पद्धतीने चेंडू रिलीज करतोय गोलंदाज. मात्र फलंदाज विलास भोईरला आपण पाहतोय प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज कुमार.
फ्रंटफुटला पुढे सरकले, फुलटा चेंडू होता, आता मात्र धावचीची संधी निर्माण झाली आहे. आणि फलंदाज बाद एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत आहे. त्याचं कारण कल्पेश मी मागाशीच म्हटलं, या संघाच्या दोन तीन गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली, प्रभावी मारा केलाय, टिचून गोलंदाजी कशी करावी हे दाखवून देत आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा टॉस साठी. तर मैदानात आपण पाहतो गणेश भोईर यांना फोर्टी प्लसच्या माध्यमातून पहिला सामना खेळतायत. तर गणेश भोईर तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा, प्रेक्षकांकडनं शुभेच्छा येतात. भरपूर वर्ष रेग्युलर संघाची मोठ्या गाव संघाची गणेश भोईरने सेवा केली आहे आणि आज फोर्टी प्लसच्या माध्यमातून हा फलंदाज पदार्पण करतोय. सेकंडला आपण पाहतो फलंदाज विलास भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गणेश भोईर, गोलंदाज आपण पाहतोय निलेश तांडेल. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, आता मात्र चेंडू उरले सहा, इथून संघर्षाला सुरुवात करावी लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी, धावचीत बाद होत आहेत. कल्पेश बघा, प्रत्येक फलंदाज निलेश मात्रे बाद झाल्यानंतर इथं संघर्ष करताना दिसतोय, चुका होत आहेत आणि दबावाखाली वावरताना तुम्ही त्या चुका करतात. प्रत्येक गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. आठ धावांच्या वर षटक कोणत्याही गोलंदाजानं टाकलं नाही आहे. उमेश तांडेलनं फक्त आठ धावांचं षटक हाताळलं, प्रमोदनं दोन षटकं हाताळली, दहा धावा खर्च केल्या, दोन गडी बाद केले, कुमारनं दोन धावांचं षटक हाताळलं आणि आपण पाहतो निलेश तांडेल शेवटचं षटक हाताळतायत, चांगली गोलंदाजी करतायत. मंगेश भोर येत आहेत. पाच चेंडू अजूनही शिल्लक असतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 35 ते 40 धावा जर आल्या तर तुम्ही फाईट करू शकता, त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर चांगली गोष्ट असेल. निर्धाव चेंडू हाताळतात गोलंदाज आपण पाहतो निलेश तांडेलला. बघा मोठागाव संघा मोठागावचे जावई आहेत. फटका फसला मात्र चेंडू पडतो नुमाशांमध्ये, दुसरीचा प्रयत्न होईल का, मात्र इथून गणेश भोईर नकार देत आहेत. कारण गणेश भोईर यांना माहिती आहे भरपूर वर्ष आपण क्रिकेट खेळलोय, अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून उर्वरित जे चेंडू शिल्लक असतील त्या चेंडूचा सामना गणेश भोईर कशा पद्धतीने करतात संघाला अपेक्षा असेल. मोठ्या संघाचं भरपूर वर्ष प्रतिनिधित्व केलंय तोच फलंदाज मैदानात फोटोच्या माध्यमातून आज पहिला सामना खेळतायत. मोठा फटका, स्टँड 90 लेवल, गणेश भोईर इज ऑन फायर, साधावा षटकार. केसर विरुद्ध गावदेवी खिडकाली अशी मॅच असेल, लक्षात घ्या. आई गावदेवी जोया इलेव्हन केसर 27 धाबा आपण पाहतो धापलकावर. फोर्टी प्लसचा पहिला सामना, पहिला चेंडू आणि षटकार ठोकलाय, यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असू शकते. 27 धाबा स्ट्रायकरला गणेश भोईर. पंच सुभाष पाटील व्हाईटचा इशारा करतात, दबाव नक्कीच जाणवतोय, गोलंदाजावर दबाव नक्कीच जाणवतोय, कारण पहिल्या चेंडूचा सामना करत असताना गणेश भोईरने षटकार ठोकलाय. 28 धाबा आपण पाहतो धापलकावर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार, फ्रंटफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करतात, कमबॅक केल्या जाते गोलंदाजाच्या माध्यमातून, डॉट बॉलची समाप्ती होते, गुड बॉलिंग. अठ्ठावीस धावा
शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या चेंडूवर चौकार षटकार जातो का पाहायचा आहे. प्रयत्न नक्कीच करतील गणेश भोईर. दाखवटला गेले, अतिशय चांगला फटका बनवलाय, फटका सजवलाय. दुसऱ्या धावचा इथे प्रयत्न केला जातोय. तिसरीसाठी नक्कीच पुढे सरकतील. आणि शेवटच्या चेंडूवर गणेश भोईरनं ठोकलाय चौकार, चार धावा. पहिली रात्र या स्पर्धेची, उद्या दुसरी रात्र असेल. आणि आम्हाला उद्याच्या दुसऱ्या रात्रीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय रवींद्र ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्रीमान वंश जयेंद्र मात्रे यांच्याकडून उद्या आम्हाला जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जे पडलेच आहेत, आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करू. आपण उपस्थित असाल तरी आपण आमच्या व्यासपीठावरती नगरसेवक चषक 2023 आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉसडिया जय मसोबा मानेरे आणि परी 11 जगदंबा वाकलन बी कॅप्टन या प्लीज लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. परी 11 जगदंबा वाकलन बी बघा, टायगर चषक मध्ये व्हाईट कार्ड एंट्री मिळाली होती. याही स्पर्धेत परी 11 जगदंबा वाकलन बी संघाला व्हाईट कार्ड एंट्री मिळाली. टायगर चषक मध्ये व्हाईट कार्ड एंट्रीचा फायदा घेतला सोमनाथ गायकर, बाईक घेऊन गेले. चला सोमनाथ कॅप्टन पाठवा आपला. आणि मानेरे कॅप्टन या प्लीज, दोन्ही टीमचे कॅप्टन या. विकी येत आहेत, जे कॅप्टन आहेत मानेरेचे विकी जोशी या. आणि दुसऱ्या बाजूला साई गायकर आहेत का सोमनाथ गायकर आहेत बघूया आपण. बाळाराम आलेत, कदाचित त्यांना काहीतरी बोलायचं असेल आज टॉस जिंकल्यानंतर, त्यामुळे ते टॉससाठी आलेत मला वाटतं. बाळारामला सुद्धा बोलावं वाटतं. विकी या, टॉस आम्ही करतोय. 40+ मॅच तुम्ही ऐकू शकाल. पंडित दादा पाटील आमचे ज्येष्ठ समालोचक अभिमन्यू पवार यांचं आगमन झालं. या अभिमन्यू पवार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर गणेश भोईरसाठी पारितोषिक आलाय आदरणीय मनोज मुंडे यांच्याकडनं. गणेश भोईर यांनी षटकार ठोकलाय त्याबद्दल मनोज मुंडे यांच्याकडनं गणेश भोईर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर गणेश भोईर तुमचं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. उद्या सर्वांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण पाहू शकाल रवी ठाकूर यांच्या स्मरणार्थ. मानेरे संघाचे लहू आपण जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. लहू मात्रे मानेरे टीमचे कॅप्टन लहू, थोडं आपण आयोजकांशी संपर्क साधा. लहू नुकत्याच आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालेलं आहे त्यांच्याद्वारे आम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय रवींद्र ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्रीमान वंश जयेंद्र मात्रे यांच्याकडून आम्हाला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आणि त्यांचंच आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर श्रीमान नवनाजी पवारसाहेब खिडकाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज ही पहिली रात्र या स्पर्धेची, पहिलं पर्व नगरसेवक चषक 2023 हा सामना तुम्ही बघत आहात 40+ फॉर्मॅट मधला. मोठा गाव विरुद्ध करावे या दोन संघांमध्ये दुसऱ्या डावाला होती आहे सुरुवात. आपण जाऊयात पुन्हा एकदा ज्येष्ठ समालोचक गारिलुचे पंडितजी पाटील सरांकडे. मानेरेचे कर्णधार आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. टीम मानेरे लवदादा मात्रांना विनंती असेल आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. धाव संख्या आपण पाहतो 32 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 33. आणि लक्षात ठेवा,
करावे संघ, चेसिंग कंपल्सरी हा आमच्या संघटनेचा नियम, मंकड विकेट नसेल हे सुद्धा तुम्हाला सांगतोय। आणि विनोदी समालोचक हास्य सम्राट दशरथदादा यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात, आयोजकांनी चांगलं आयोजन केलंय त्याबद्दल समालोचक दशरथदादा यांच्याकडून शुभेच्छा आल्यात। इतका अतिशय चांगला जेल घेण्याचा प्रयत्न गणेश भोईर होते। जेल टिपला जातोय आणि पहिला धक्का दिला गोलंदाज निलेश मात्रेनं, फलंदाज बॅक टू डग आउट मनोज मात्रे। लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय आणि गोलंदाज आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ बॅकबॉन तारणार वन मॅन आर्मी निलेश मात्रेनं पहिला धक्का दिला आणि धक्का तो दिलाय तो समोरचा संघ आपण पाहतोय कराबे संघाचा आधारस्तंभ विस्फोटक फलंदाज मनोज मात्रेला बाद केलाय। पहिला धक्का दिलाय गोलंदाज आपण पाहतोय निलेश मात्रेनं। तर बघा प्रेक्षकांना एक विनंती करतो, तुम्हाला पारितोषिक द्यायचं असेल तर आमच्याकडे वही पेन आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून द्या, कारण समालोचन करताना तुम्ही जर मध्ये आलात तर आम्हाला समालोचन व्यवस्थित करता येणार नाही। तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, फक्त व्यवस्थित लिहून द्या। आतापर्यंत दोन चेंडू हाताळत गोलंदाज निलेश मात्रेनं एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि मनोज मात्रेसारख्या खंद्या फलंदाजाला इथं माघारी धाडलाय। लो स्कोरिंगचा सामना, हा सामना रंगू शकतो। निलेश मात्रे खोल्या टप्प्याचा मारा, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। बघा कामगिरी, सांघिक कामगिरी आपण पाहू शकतो। निलेश मात्रेला माहित आहे आपल्या धावा कमी आहेत, पाच षटकांमध्ये आपल्या संघानं धावा कुठल्या त्या फक्त 32, आपल्याला 33 संरक्षण करायचं आहे आणि त्या दिशेने सुरुवात चांगल्या पद्धतीने करतो अनुभवी गोलंदाज निलेश मात्रे। आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, एक गडी बाद केलाय, एकही धाव खर्च केलेला नाही आहे। गुड बॉलिंग, पुन्हा एकदा तयार। ऑफसाईडला खेळतात, चेंडू पडतो लो मॅटलांमध्ये, हरीश मात्रे चेंडूचा पाठलाग करतात। इथे मात्र चेंडू फेकेपर्यंत तिसरी धाव पूर्ण होते आहे। लेझी क्रिकेट नक्कीच। हे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेत, त्यांना विनंती असेल पडद्याच्या बाहेर मागे बसा प्लीज। आयोजक सूचना करतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। बघा पुन्हा एकदा सूचना करतोय, पडद्याच्या आतमध्ये जे कोणी बघा शेकोटी ज्या प्रेक्षकांनी पेटवलेली आहे, कृपया करून आपणास विनंती असेल ती लवकरात लवकर विजवा। कोणी स्टॉलवाले असतील आपणास विनंती असेल प्लीज, कारण या स्पर्धेमध्ये व्यत्यय येऊ शकते आपल्यामुळे, त्यामुळे आम्ही या सूचना तुम्हाला करत आहोत। धन्यवाद। पाच चेंडूंमध्ये निलेश मात्रेने आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त 3। आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो अनुभवी गोलंदाज निलेश मात्रे चांगली गोलंदाजी करतात, 33 संरक्षण करायचं आहे आणि त्या दिशेने चांगली वाटचाल करतोय। धावा जरी कमी असल्या धाव फलकावर ऑन साईडला खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत, मंगेश चेंडूचा पाठलाग करतायत महेंद्र होते, मंगेश स्वतःला सावरतायत चेंडू फेक करतायत। तोपर्यंत धावा आल्यात त्या 2। पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते निलेश मात्रे, या गोलंदाजानं धावा खर्च केला त्या फक्त 5, एक गडी बाद केलाय। तर सचिन टाकून पडलेगाव यांच्याकडनं रवी ठाकूर यांच्या स्मरणार्थ गणेश भोईर यांनी जो षटका ठोकलाय त्याबद्दल त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। ही स्पर्धा आपण पाहतो नगरसेवक चषक 2023 चा आहे पर्व आपण पाहतोय। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस
आणि 40 प्लसचा पहिला सामना आपण पाहतोय मोठा गाव विपक्ष खराब आहे टॉस जिंकला खराब आहे संघांना आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं मोठा गाव संघाला 5 षटकांमध्ये मोठा गाव संघाने धावा कुठल्या त्या फक्त 32 आणि 33 धावांचा इथं पाठला करतोय दुसऱ्या सत्रामध्ये खराब आहे संघ परी 11 खराब आहे तुषार भोईर सज्ज होता है दूसरे षटक मार्गस्थ राडम ओवर द विकेट पहला चेंडू ऑन साइड चेंडू टॅबल होते क्षेत्र चेंडू का पाठला करता है पहली धाव वेगा ने दूसरी का प्रयत्न केला जातो है फंबल होता है तीसरी साठी पुढे सरकले आणि पाहता पाहता 3 धावा येतात धाव फलकावर तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्रक्षकांची 7 गोलंदाज तुषारला लाभत नाही आहे तेथे धावांचं संरक्षण करतो इथं मोठा गाव संघ मात्र इथं थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो लेझी क्रिकेट मोठा गाव संघाच्या माध्यमातून तुषार प्रयत्न करतात निलेश मात्रेने चांगली गोलंदाजी केली 5 धावांचं षटक हाताळलं ऑन साइडला फटका फसला झेल टिपला क्षेत्ररक्षक होते चंद्रकांत भोईर धक्का बसलाय तो दुसरा बॅक टू डगआउट फलंदाज इथं माघारी परतायत यतीन भोईर एक चांगली स्पर्धा आपण पाहतो आहे गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळे आयोजित नगरसेवक चषक 2023 चा पहिला पर्व आपण पाहतोय आमचे मुख्य आयोजक आदरणीय प्रदीपजी रामचंद्र पवार आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ नगरसेवक महेशभाई पाटील कल्याण तालुका प्रमुख कल्याण जिल्हा समन्वयक एक डॅशिंग व्यक्तिमत्व कार्य सम्राट नगरसेवक अशी ओळख असलेले महेशभाई पाटील दोन मुख्य फलंदाज बाद झालेत संरक्षण करतो मोठा गाव संघ 33 धावांचा तुषार राडम ओवर द विकेट ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत मंगेश चांगले क्षेत्ररक्षण करतात चेंडू पॅक अतिशय चांगल्या पद्धतीने सांघिक कामगिरी उंचावतो मोठा गाव संघ कारण निलेश मात्रेने जी 5 षटकांची जी गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज तुषार दिशा भरकटतात चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते पंच गोलंदाजाला दंडित करतात आणि हा चेंडू फ्रीट असेल धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते आहे हा चेंडू फ्रीट असेल तुषार पुन्हा एकदा तयार ऑन साइडला फटका पसला मात्र मंगेश भोईर आहे चेंडू पडतो नो बॅट लाईन मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो 2 धावा येतात आतापर्यंत तिसरी साठी फलंदाज पुढे सरकले आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे मंगेश भोईरचं कौतुक करावं लागेल धक्का बसलाय तो तिसरा धावसंख्या 12 पोहोचते आहे धक्का तिसरा बसलाय 3 बाद 12 अशी अवस्था आपण पाहतोय 33 धावांचा पाठला करतोय परी 11 खराब आहे संघ तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 33 धावांचा डिफेन्स करतोय आई गावदेवी मोठा गाव संघ जर मोठा गाव संघ हा सामना जिंकतोय तर आदरणीय मनोज मुंडे यांच्याकडनं या संघाला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल
तीन बाद धाव संख्या अपन पाहतो, धापलकर पोहोचली होती 12 धावा, तुषार चांगली गोलंदाजी करतात। लो स्कोरिंग चा सामना आपण पाहतो, रंगतो तो मोठा गाव विपक्ष परी 11 करावे, मात्र पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब फलंदाजी आपण पाहिली। चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी तुषारला आपण पाहतोय। माझ्या संगणकाने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, आम्हाला 33 धावांचा डिफेन्स करायचा, तशी वाटचाल तसा प्रयत्न करतोय गोलंदाज तुषार। निलेश मात्रेने 5 धावांचे षटक हाताळलं, त्यानंतर तुषारला आपण पाहतोय, हा गोलंदाज कमबॅक करतोय, धावांचा डिफेन्स मोठागाव संघ करू शकतो। 3-12 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर। तुषार भोईर पुन्हा एकदा तयार, राइट मोर द विकेट, यष्टांच्या मागे आपण पाहतो संजय मात्र्यांना। तुषार भोईर, तुषार नक्की करतायत काय, नऊचा इशारा केला पंचांनी आणि हा चिंडो फ्री हिटचा, मात्र आतापर्यंत कदाचित 2 बीमर टाकले असावे। सुभाष पाटील बरोबर आहे एसपी, 2 बीमर झालेत आत्ता, मात्र गोलंदाज करू शकत नाहीये। धाव संख्या आपण पाहतो 13, चांगली गोलंदाजी होत असताना तुषार इथं चुका करतात, हातावर नियंत्रण ठेवणं कठीण जात आहे। तुम्ही चांगली गोलंदाजी करताय, तुमच्या संघटनाकडे पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात, 33 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी कराल तर संघाला पराभूत व्हावं लागेल। चर्चा करतात आमचे 2 सहकारी गोलंदाजाची चर्चा करतात, नितीन भोईर येतात, कारण इथं अडचण निर्माण केली गोलंदाज तुषार भोईरनं, 2 बीमर हाताळले, त्यानंतर पंच सुभाष पाटील एसपी यांनी त्यांना दंडित केलं, हा गोलंदाज आत्ता गोलंदाजी करू शकत नाही आहे। नितीन भोईर धाव संख्या आपण पाहतो 13 धाव फलकावर, नितीन भोईर राइट आर्म राउंड द विकेट, रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय, चांगल्या क्षेत्रासमोर सुभाष होते, मात्र तोपर्यंत सिंगल रोखू शकत नाहीये। अशा पद्धतीने 2 षटक इथे संपन्न झाले, टोटल धावा आपण पाहतो धाव फलकावर 3-14 धावा, लक्ष होतं 33 2 षटक इथे संपले आहेत, अजूनही 3 षटक बाकी असेल, 18 चेंडूचा खेळ बाकी असेल। चला हरिअप स्पीडअप करायचं, दोन्ही संघांना सूचना असेल मॅनेजमेंट कमिटीकडून, मोठा गाव आणि करावे, वेळ जास्त झालेल्या मॅचसाठी दोन्ही संघांनी सूचना, दोन्ही संघांसाठी सूचना अंपायर्स आपल्यासाठी आहेत, प्लीज। दोन षटक इथं संपन्न झाले, टोटल धाबा आपण पाहतो 3-14 धाबा, आता मात्र 3 षटक उरले आहेत, चेंडू उरले 18 आणि धाबांची गरज असेल 19, सामना रंगेल प्रथमेश, सामना नक्कीच रंगेल, कारण निलेश मात्रे भरपूर वर्ष
क्रिकेट वर अधिराज्य गाजवलंय तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज टप्प्याचा मारा करतात, अपील करतात, मात्र इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतात. बॅक टू डगआउट. बघा नितीन, आपण निलेश म्हात्रेचा उल्लेख सुरुवातीपासून करतोय. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं, ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट म्हटलं, निलेश म्हात्रे असतील, आमचे प्रमोद म्हात्रे असतील, पिंट्या जोशी असतील, ही नावं फार मोठी नावं फार आदराने घेतली जातात. आमचे सुखदेव म्हात्रे असतील, नक्कीच राहुल भोईर, कारण हे क्रिकेटच्या पटलावर यांनी अधिराज्य गाजवलंय. लीजेंड क्रिकेटपटू आपण पाहतो. आमचे सुखदेव म्हात्रे, प्रमोद म्हात्रे असतील, निलेश म्हात्रे असतील, पिंट्या जोशी असतील. नवीन फलंदाज मैदानात इंटर होतोय प्रसाद भोईर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर, 4 बाद 14 धावा. निलेश म्हात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात है, गुड बॉलिंग. मोठा गाव संघाचा मोठा क्रिकेटपटू आपण पाहतो निलेश म्हात्रे. 33 धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतोय. याच गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये हा गोलंदाज 33 धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष छोटं आहे, मात्र ते लक्ष मोठं करण्याचं काम हा गोलंदाज करतोय. गुड बॉलिंग. चार बाद 14 अशी अवस्था. पुन्हा एकदा तयार, खाली राहतोय चेंडू, सबमरीन डिलेवरी. आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये कराव्या संघाचे गोलंदाज प्रश्न विचारत होते फलंदाजांना, आता मात्र निलेश म्हात्रे प्रश्न विचारतोय. चांगली गोलंदाजी होते आहे, पहिल्या सत्रामध्ये चुकीची फलंदाजी झाली, खराब फलंदाजी झाली, मात्र धावांचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो मोठा गाव संघ. निलेश म्हात्रे प्रयत्न करतात. धावसंख्या आपण पाहतो 15 पोहोचली आहे. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा, कारण पहिल्या सत्रामध्ये कमी धावसंख्या आपण पाहिली मोठा गाव संघाची 32 आणि संरक्षण करतो हा संघ 33 धावांचा. निलेश म्हात्रे प्रयत्न करतात. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत, अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार, ऑन साईडला खेळतात. मंगेशला आपण पाहतोय, बॅकिंगला महेंद्र येतात. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू पे करेपर्यंत धावा येत आहेत त्या 2. धावसंख्या 17 पोहोचते आहे. क्षेत्ररक्षणात बदल करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा तयार, पंच सुभाष पाटील आमचे SP व्हाईटचा इशारा करतायत. फोटोबिला संघटनेचे ऑफिशियल आपण पंच पाहतो आहे. आमचे SP पॅनेलचे सर्वे सर्वा सुभाष पाटील मुख्य पंच आपण पाहतो आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे त्यांचे 3 सहकारी, प्रसाद सहस्रबुद्धे, निरंजन सावंत आणि शशांक पाटील. दाखवटला गेले, फक्त दिशा दिली, जेंटल टच. तुषार येत आहेत, चांगले क्षेत्रेशन करतायत. फक्त सिंगलला प्राधान्य द्यावा लागतंय. षटक क्रमांक 3 आपण पाहतो संपन्न होतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतो धापलकर पोहोचली होती 29 लक्ष होतं 33. 3 षटक संपलेत, षटक उरलेत ती 2, चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल ती 14. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 पंचांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय.
आणि मोठ्या संघाला विनंती करतो आयोजकांच्या वतीनं.